आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगावच्या प्रभाग 3 मधील पोटनिवडणुकीत स्वाभिमानीचा विजय, 2 कारखानदार 1 आमदार विरुद्ध स्वाभिमानी लढतीत स्वाभिमानी संघटनेची सरशी. उदगाव येथील प्रभाग 3 मध्ये चुरशीने झालेल्या पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राध्यापक राजाराम वरेकर हे विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मित्रपक्षाचे प्रदीप कोळी यांचा 209 मतांनी पराभव केला. उदगाव ग्रामपंचायतीचे सदस्य भरत पाटील यांचे पद अपात्र झाल्याने प्रभाग क्रमांक 3 मध्ये पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे प्राध्यापक राजाराम गणपती वरेकर तर त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मित्रपक्षांचे प्रदीप बाळासो कोळी उभे होते. या ठिकाणी 2 कारखानदार 1 आमदार यांचा विरोध स्वाभिमानी शेतकरी संघटना असा संघर्ष होता. यामध्ये स्वाभिमानीने लढाई जिंकली. प्राध्यापक वरेकर यांना 772 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी कोळी यांना 563 मते पडली. या संघर्षपूर्ण लढतीत स्वाभिमानीच्या वरेकर यांचा 209 मतांनी विजय झाला. सावकार मादनाईक यांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. वरेकर यांच्या विजयामुळे सावकार मादनाईक यांचे नेतृत्व उदगावकरांना मान्य असल्याचे स्पष्ट झाले. महानकर न्यूज साठी उदगावहून संदीप इंगळे.